चित्रे या पाठात लेखक जी ए कुलकर्णी यांनी आई आणि भीम यांच्यातील चित्रांच्या माध्यमातून होणाऱ्या संवादाचे सुंदर मजेशीर वर्णन केले आहे. आई माझ घरातील फरशी पुसून तिथंच झोपली आणि भीमला सांगितलं का मोठ्या रस्त्यावर जाऊ नको. बब्बी म्हणजे भीमची बहीण शेजारी गेली होती, त्याला एकटे वाटू लागले. तो इकडे तिकडे रेंगाडला आणि सोफ्यावर जाऊन बसला. तो खुर्चीवर चढला, कपाट उघडले. त्या कपाटात त्याला खूप मजेशीर वस्तू दिसल्या. हिरव्या पारदर्शक काचेची दौड, जुने घड्याळ, तांबड्या मेणबत्त्या, निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली एक हात मोडलेली काचेची बाहुली, अंग दाबल्यावर पत्र्याच्या शिटीतून कुई आवाज करणार रबरी बदक, रंगीत दोरे आणि रंगीत खडूंचा डबा त्याला तिथं दिसला. या सर्वांमध्ये त्याला रंगीत खडूंचा डबा आवडला. त्यातून त्याने दोन मोठे रंगीत खडू काढले आणि तो आईजवळ माझघरात आला. खाली मांडी मारून बसला आणि चित्र काढायला त्याने सुरुवात केली. जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. तेवढ्यात आईला जाग आली. आईने तो सगळा प्रकार पाहिला आणि भीमला म्हणाले, कसली गिजबीज लावली आहेस हे? तेव्हा भीम म्हणाला, ही गिजबीज नाही, ही सर्व चित्र आहेत. आणि भीमचा चेहरा उतरला. तेव्हा ते बघून भीमला आई म्हणाली, गिजबीज नाही तर हे काय आहे ते तरी मला सांग. ही चित्र कसली आहेत ते तरी मला समजव.